क्लासेस मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण झणझणीत आणि चमचमीत कटाची आमटी कशी करायची ते बघू. कटाची आमटी बनवायला सोपी आणि खूप चविष्ट होते. तर इथे मी चणा डाळ शिजून गाळून घेतले. तर हे शिजलेल्या डाळीचं पाणी म्हणजेच डाळीचा कट. तर जेव्हा आपण पुरणपोळ्या बनवतो तेव्हा असा डाळीचा कट काढून त्याची आमटी बनवायची. ही आमटी आपण पोळीबरोबर तसेच भाताबरोबर खाऊ शकतो. तर ही आमटी कशी करायची ते बघू. डाळीचा कट काढून घेतला आहे. आता आपल्याला आमटीसाठी मसाला वाटून घ्यायचा आहे म्हणजेच वाटण तयार करून घ्यायचं. तर गॅसवर कढई ठेवून गॅस लावून घेतला आहे. गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची. आता यामध्ये एक मोठा चमचा चणा डाळ टाकून भाजून घ्यायची. डाळ भाजत आली की डाळीचा छान सुगंध सुटतो. त्यानंतर आपण एक चमचा तांदूळ टाकून छान भाजून घ्यायचे. तर इथे डाळ आणि तांदूळ छान भाजून झालेत, काढून घेऊ. आता अर्धा चमचा अख्खे धणे भाजून घ्यायचे. धणेसुद्धा छान भाजून झालेत, काढून घेऊ. आता दोन हिरवी वेलची, दालचिनी, दोन लवंग, 5 ते 6 काळी मिरी दाणे हे भाजून घ्यायचे. आता कढईत थोडंसं तेल टाकायचं आणि एक छोटी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेत ते भाजून घेऊ. खोबरं छान भाजून झाले, काढून घेऊ. आता अजून थोडंसं तेल टाकू आणि 2 कांदे चिरून घेतलेत ते टाकून भाजून घ्यायचे. यामध्येच 10 ते 12 लसूण पाकळ्या टाकून छान भाजायच्या. कांदा लसूण भाजून झाले, काढून घेऊ. तर वाटणाचं साहित्य भाजून झालंय. आता मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेलं सर्व साहित्य टाकून घेऊ. यामध्ये 1 ते 1.5 इंच आलं, थोडीशी कोथिंबीर टाकू आणि वाटून घेऊ. मी इथे वाटण वाटून घेतलंय. तर आपलं आमटीसाठी लागणारं वाटण तयार आहे. आता आमटी बनवायला घेऊ. तर गॅसवर कढई ठेवून गॅस लावून घेऊ. कढईत 2 ते 3 पळी तेल टाकून घ्यायचं. तेल थोडं जास्तच टाकायचं. तेल गरम झालं की 4 ते 5 लसूण पाकळ्या बारीक कापून घेतल्यात त्या टाकून घेऊ. 9 ते 10 कढीपत्त्याची पानं, 1/2 चमचा हिंग. आता तयार केलेलं वाटण टाकून घेऊ आणि व्यवस्थित परतून घेऊ. गॅसची फ्लेम ही स्लो टू मिडियमच्या मध्येच ठेवायची. परतून झालं की 1/2 चमचा हळद आणि 2 चमचे घरगुती लाल तिखट मसाला टाकून घेऊ. तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं, मिक्स करायचं. आता यामध्ये 1/2 चमचा जिरं पावडर टाकून घेऊ किंवा आपण वाटणामध्ये जिरं टाकून वाटून घेतलं तरी चालेल. मिक्स झालं की थोडंसं पाणी टाकून घेऊ. तर वाटण केलेल्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे ते टाकून घेऊ. व्यवस्थित मिक्स करायचं. मिक्स झालं की झाकण ठेवून घेऊ आणि गॅसची फ्लेम ही स्लो करायची आणि 1.5 ते 2 मिनिटांनी झाकण काढून घेऊ. तर इथे 1.5 ते 2 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की मसाल्यामध्ये तेल सुटायला लागलंय. हे मिक्स करून घेऊ. मिक्स झालं की पुन्हा झाकण ठेवायचं आणि पुन्हा 1.5 ते 2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची. आपण जेव्हा स्टीलचं भांडं वापरतो तेव्हा गॅसची फ्लेम ही स्लो टू मिडियमच्या मध्येच ठेवायची किंवा स्लो ठेवायची, म्हणजे पदार्थ करपत नाही. व्यवस्थित मिक्स झालंय. आता यामध्ये काढून घेतलेले डाळीचं पाणी म्हणजेच डाळीचा कट टाकून घ्यायचा. तर हा डाळीचा कट टाकून घेऊ. आपण वाटणात डाळ तांदूळ टाकलेत तर असे डाळ तांदूळ भाजून टाकायचे किंवा आपण डाळ शिजवून घेतलेली असते त्यामधली थोडी वाटणात डाळ टाकून घेतली तरीसुद्धा चालते. त्यानेही आमटी खूप छान होते. व्यवस्थित मिक्स करू. मिक्स करून झालं की यामध्ये अजून पाणी टाकायचं. तर पाणी हे गरम करून घेतलंय ते टाकून घेऊ आणि आमटीत पाणी हे गरमच टाकायचं. तर 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम करून टाकून घेतलंय. आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि मिक्स करू. आता गॅसची फ्लेम ही मीडियम टू हायच्या मध्ये ठेवून छान उकळून घ्यायची. आमटी ही थोडी पातळच ठेवायची कारण जशी जशी ही थंड होईल तशी तशी ती घट्ट होते. जर का आधीच घट्ट ठेवली तर ती जास्तच घट्ट होईल. इथे आमटीला छान उकळे आले. आता गॅसची फ्लेम कमी करून घेऊ आणि यामध्ये गूळ टाकून घ्यायचा. तर 1/2 लिंबा गूळ टाकायचा आणि 1/1 लिंबा चिंच भिजवून त्याचा कोल बनवून घेतलाय तो टाकून घेऊ. याने आमटीला छान चव येते. मिक्स करायचं.
आता गॅसच्या स्लो फ्लेमवरच 3 ते 4 मिनिट छान उकळून घ्यायचं, म्हणजे आमटीवर मस्त तर्री येते। तर इथे आपली आमटी छान उकळले, आता गॅस बंद करू। तर तुम्ही बघू शकता की किती छान तर्री आले। आता यावर थोडी चिरून घेतलेली कोथिंबीर टाकू। तर मस्त डाळीच्या कटाची आमटी तयार आहे। तर तुम्ही अशी आमटी नक्की करून बघा, खूप छान होते। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेलवर पण क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपी व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल। तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। धन्यवाद। आपण या अगोदर पुरणपोळीचा व्हिडिओ पण टाकलेला आहे, तर तोसुद्धा तुम्ही मी वरती आय बटनमध्ये दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता।